नमस्कार मित्रांनो, सोपे घरगुती उपाय या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. बऱ्याच जणांना चेहऱ्याशी रिलेटेड अनेक प्रकारच्या तक्रारी येत असतात. त्यातीलच एक तक्रार म्हणजे चेहऱ्यावरील ग्लो हा कमी होत जाणे किंवा चेहरा हा अगदी डल दिसू लागणे. तर या समस्येसाठी आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अगदी साधा सोपा असा घरगुती उपाय सांगणार आहोत. या उपायासाठी आपल्याला चना डाळ, हळद आणि दही या तीन वस्तूंचा उपयोग करायचा आहे. चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी तसेच चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी चना डाळ ही अत्यंत फायदेशीर ठरते. या उपायासाठी आपल्याला एक चमचा दही घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला एक चमचा यामध्ये चना डाळचे पीठ मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला थोडीशी यामध्ये हळद घालायची आहे. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल तसेच अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारे नैसर्गिक ग्लो येण्यास मदत होणार आहे. शिवाय चेहऱ्यावरील जे काळे डाग असतील तर ते देखील जाण्यास मदत होणार आहे. हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये एक चमचा मध घालायचे आहे. मधामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात. मधाचा उपयोग केल्यामुळे आपल्या चेहऱ्यासंबंधित बऱ्याच तक्रारी यामुळे कमी होणार आहेत. शिवाय चेहऱ्यावर जे मुरूम येत असतात, काळे डाग येत असतात, शिवाय पिंपल्स येत असतात, तर ते देखील यामुळे दूर होण्यास मदत होणार आहे. मित्रांनो, हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि हे मिश्रण तुम्ही चेहऱ्यावर लावण्यापूर्वी तुमचा चेहरा हा अगदी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि त्यानंतर ब्रशच्या सहाय्याने किंवा फिंगरप्रिंटच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर सर्वत्र ठिकाणी लावून घ्या. यामुळे तुमच्या डोळ्यांखालील जे काळे वर्तुळ असतील तर ते देखील जाण्यास मदत होणार आहे. सर्क्युलर मोशनमध्ये तुम्हाला याची मसाज करायची आहे आणि 10 ते 15 मिनिटे तुम्हाला हे असेच राहू द्यायचे आहे. 10 ते 15 मिनिटे झाल्यानंतर चेहरा हा स्वच्छ थंड पाण्याने धुवून टाकायचा आहे. मित्रांनो, हा उपाय तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा करून बघा. नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येण्यास सुरुवात होईल आणि चेहरा हा अगदी कांतिवान दिसू लागेल. चेहऱ्यासंबंधीच्या ज्या अनेक तक्रारी असतील त्या दूर होण्यास मदत होईल. तर नक्कीच तुम्ही हा उपाय करून बघा. मित्रांनो, आम्ही सांगितलेला हा उपाय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्कीच आम्हाला आमच्या कमेंटमध्ये कळवू शकतात. जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.